मी किशोर भुजंगप्पा शवाळकर, राहणार सांडस तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. मी राजकुमार भिकमचंद तिवारी, मुक्काम पोस्ट भांबोरा, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. माझ्याकडे 75 एकर शेती आहे. झेलोळ लावणं सुरू केलं तेव्हापासून मी 27 ते 28 किलो बियाणं वापरणं सुरू केलं. त्याच्यामध्ये माझं 5 ते 7 किलो बियाण्याची बचत झाली. आणि मागच्या वर्षी 17 मध्ये पेरणी केली आम्ही आणि पाऊस उघडला. त्यानंतर आमच्या लक्षात आले की आता आपल्याला दुबार पेरणीचे वेळ आहे. पण नंतर 2-4 दिवसानंतर पाऊस आल्यानंतर आम्ही शेतामध्ये ओळांनी पाहण्यासाठी गेलो तर आम्हाला पूर्ण बियाण्याचं अंकुरण झालेलं दिसलं. हा दुसरा फायदा म्हणजे दुबार पेरणीचं संकट आमचं टळलं आणि रोपामध्ये असा हिरवेपणा जास्त जाणवला आणि रोगमुक्त झाड आम्हाला पाहायला मिळालं. मागच्या वर्षी खूप जोराचा पाऊस आला, त्या जे झेलोळा लावलेलं बियाणं होतं त्याची उगवण लवकर होते, त्याच्यामुळे ते लवकर होऊन गेली. आणि जिथं झेलोळा शेजारच्या शेतामध्ये झेलोळा लावलेलं नव्हतं तिथं ते दुबार पेरणीचे संकट आले. झेलोळा हे एक अतिशय उत्कृष्ट असं बियासाठी चांगलं आहे. शेतकऱ्यांना म्हणजे जसं आपण विमा काढतो तसं झेलोळा लावणं म्हणजे सोयाबीनचा आपण विमा काढल्यासारखं आहे. शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनीही झेलोऱ्याचा वापर करावा आणि आपल्या बियाण्याचा आणि पिकाचा विमा काढून ठेवा. BASF. We create chemistry.